खानापूर तालुक्यातील गर्लगुंची गावापासून उत्तर दिशेला असलेल्या आजोबाबंदी जवळच्या कनवीच्या उतारीला हुदली येथून आलेला पॅसेंजर न्यूट्रल न्यूट्रलमध्ये ब्रेक न लागल्याने उतारीला आल्याने दोन पलट्या घेऊन पलटी झाल्याने पॅसेजर टेम्पोतील जवळपास वीस ते पंचवीस जण किरकोळ जखमी झाले आहेत मात्र दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही सर्वांना येळूर केलेली दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की हुदली गावाचे नागरिक गर्लगुंजी येथे लग्न ठरवण्यासाठी गावाकडे येत होते गर्लगुंजी गावच्या उत्तरेस असलेल्या कन्वीच्या उतारीला टॅम्पो चालकाला अचानक ब्रेक लागले नाहीत गाडी न्यूट्रल मध्ये असताना ब्रेक न लागल्याने दोन वेळा पॅसेंजर टेम्पो पलटी झाला त्यामुळे टेम्पोतील जवळजवळ बरेच जण जखमी झाले आहेत काहींची बोटे तुटली काहींच्या पायांना मार लागला तर काहींना मुका मार लागला आहे घटनेची माहिती मिळताच गर्लगुंजी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील विद्यमान सदस्य प्रसाद पाटील व इतर सदस्य गावचे युवक आदींनी घटनास्थळी धाव घेऊन लागलीच येल्लूर जवळील केली दवाखान्यात जखमींना दाखल केले लागलीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत यावेळी खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली जखमींना वेळेत उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे सुहास पाटील सिटी न्यूज खानापूर